आपल्या संध्याकाळी महिला मेळावे माझी संघटनेला मी कालही विनंती केली की महिला मेळावा हा 5:30 वाजता संपला पाहिजे, कारण का महिलांची गैरसोय होता कामा नये, कारण का महिला अस्वस्थ होतात, घरी जायला वेळ लागतो. हा जरी शहरातला मेळावा असला तरी माझं भाषण संपून घरी जायला महिलांना अजून 1/4 पाऊण तास तर लागणार आहे. त्याच्यामुळे माझी सूचना राहील, आजच मी पक्षालाही सांगणार आहे की एखादा दिवस वाढला तरी चालेल, पण पक्षातले महिला मेळावे हे 5:30 वाजता संपले पाहिजे. कारण मीही तुमच्यासारखी एक महिला आहे, मला माहिती आहे की महिलांना फक्त हेही काम करायचं असतं आणि याच्या बरोबर महिलांना घरी जाऊन पाणी असतं, मुलांचा अभ्यास असतो, स्वयंपाक असतो, खूप काम असतं. त्यामुळे मी फार वेळ भाषण करणार नाही, मी 5 मिनिटं भाषण आज करेन. आणि मी पक्षाला सांगणार आहे की माझा सभेला असेल तर माझं 5:45 मी भाषणाला उभी राहिले तर भाषण होतं, कारण का आलेल्या आमच्या महिला भगिनींना कुठली अडचण होऊ नये हाच या मागचा विचार आहे. कारण महिलांना बाहेरचंही काम बघायचं असतं आणि घरातलंही काम बघायचं असतं. घरी आज व्यासपीठावर सगळे पुरुष जेव्हा जातील तेव्हा ते टीव्ही लावतील, आमच्या महिला सगळ्या पदाधिकारी पहिल्या स्वयंपाकघरात जातील, खरं आहे का नाही? मला त्याच्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे की तुम्हाला सगळ्या महिलांना डबल रोल करायचं असतं, बाहेरच्याही जबाबदाऱ्या आणि घरातल्याही जबाबदाऱ्या. पण मला कौतुक आणि अभिमान वाटतं की आज या संपूर्ण भागामध्ये ताई तुम्ही यशस्विनीचा तुमचा अनुभव सांगितला, मला खरंच तुमचं कौतुक आणि अभिमान आहे. त्याच्यात मी काही केलं नाही, तुमचं कर्तृत्व आहे, त्याच्यामुळे तुम्ही आज व्यासपीठावर ज्या बसले आहात ही आणि हे कर्तृत्व फक्त तुमच्यात नाही आहे, समोर बसलेल्या प्रत्येक महिलेमध्ये, आणि त्याला चालना द्यायचं काम आज आपल्याला पुढे करायचं. आज एक अतिशय चांगली स्कीम केली महाराष्ट्र सरकारने आणली, लाडकी बहीण योजना. यांना लोकसभेच्या आधी बहिणींचं प्रेम नव्हतं, बहिणींचं प्रेम लोकसभेनंतर यांना आलं. आणि तुम्ही सगळ्यांना जे 1500 रुपये दिले त्याचं मी मनापासून स्वागत करते, पण गंमत बघा, जेव्हा आम्ही म्हणलं 3000 रुपये देऊ मग तेही म्हणायला लागले हो आमचं सरकार आलं ना तर आम्ही देऊ, तुमचं सरकार आहे आज 3000 रुपये द्या. कोणी थांबवलं तुम्हाला? जे आम्ही सरकारमध्ये तो असतं तर आम्ही तेच केलं, पण दुर्दैव आहे की यांना महिला सबलीकरण किंवा तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी हा निर्णय नाही घेतलेला, स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा महाराष्ट्रात राज्य आणण्यासाठी लाडकी बहीण योजनेशिवाय त्यांच्याकडे दुसरं एकही काम नाही. तुम्ही बघा भाषणं काय असतात, फक्त लाडकी महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. काही लोक लाडकी बहीण योजना म्हणतात, काही लोक म्हणतात मुख्यमंत्री लाडकी योजना, नक्की नाव मला माहिती नाही. आणि आणखीन एक व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला मतदान केलं तर ठीक, आम्हाला मतदान नाही केलं तर आम्ही योजना ही बंद करू. काही लोक म्हणतात की आमचं सरकार आलं नाही तरी योजना बंद करू. माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा. एक तर सरकार असणार आणि आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना ही फक्त जास्ती ताकदवर होणार नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला अधिकारही जे आदरणीय पवार साहेबांनी आधी दिले त्याचा पुढचा टप्पा आम्ही त्या योजनेत घेऊ, आणि तुम्हाला मान सन्मान आणखीन कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि का सगळे प्रश्न फक्त पैशांनी नाती न जुळवता येत ना प्रश्न सुटतात. शिक्षण असेल, मला खरं सांगा, मला एका महिलेनी परवा सांगितलंय की आम्हाला या सरकारने सांगितलं होतं की सगळ्या मुलींचीही फी पूर्णपणे सरकार माफ करेल. मला सांगा तुम्ही सगळ्यांनी फी भरली का नाही पोरींची, त्याच्यात तुम्हाला माफी मिळाली? किती 1000 रुपये पैसे भरले तुम्ही? किती? 8000 रुपये तुम्ही भरले, 26000 रुपये फी तुम्ही भरली. किती? एका वर्षाची 26000 रुपये फी भरली. तो शब्द तुम्हाला दिला होता तो पाळला नाही, आणि आता 3000 26 मधून 3000 मायनस म्हणजे. आणि बाय तुम्हाला सांगते आता ते घाबरलेले आहेत, त्याच्यामुळे पुढचे काही दिवाळीच्या आधी 5-10 हजार रुपये देतील. सगळे पैसे आले ना आले
बँकेतून काढून घ्या, यांचा काय भरोसा नाही. अर्ध्या तर बँका यांनी चालवल्या आणि डुबवल्या. नाशिकमध्ये तर माझ्या काल वाचनात आलं की नाशिकमध्ये एक बँक आहे. बगरे सर, माझं चुकीचं नसेल तर तुमच्या पत्नी एका बँकेत काम करतो. बँकेमध्ये त्यांनी काही लोकांना, तिथे आज प्रशासक आहे, बँक चालवत नाही, आणि त्या सगळ्या ज्या बँकेची जी कमिटी होती त्यांच्यावर कोर्टाने सांगितलं ऍक्शन घ्या, बरोबर. आणि ती ऍक्शन घेताना 10 का 12 लोकांवर ऍक्शन घ्यायची होती, एकाच व्यक्तीवर घेतली. 11 वर का नाही घेतली? 11 वर घेतली नाही, कारण का ते त्यांच्या बाजूनी आहेत. आणि 1 वर घेतली, कारण का त्यांनी विरोधात केलं. हे बरोबर आहे का अयोग्य आहे मला सांगा. चुकीचं आहे. घ्यायची असेल ऍक्शन तर 12 च्या 12 लोकांवर घ्या, 1 वर घेऊ नका. मी तुम्हाला शब्द देते, आम्ही सुडाचं राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही. विरोधक असला आणि चांगलं काम करत असाल तर त्याचा जाहीर सत्कार करू, पण जर आमच्या गरीब कष्ट करणाऱ्यांचे पैसे कोणीच्या चुकीच्या पद्धतीने बँक डुबवली असेल तर जो न्याय आमच्याकडच्या माणसाला असेल तोच समोरच्याला असेल, हा वेगळा न्याय आम्ही करणार नाही. आणि गरीब कष्ट करणाऱ्यांचे जे पैसे आहेत जर यांनी डुबवले असतील तर जो कायदा असेल तो सगळ्यांना समान असेल. ज्या 11 लोकांना जर त्यांनी, मी जर म्हणते, जर बँक डुबवली असेल तर न्याय द्यायचं काम कोर्टात तुमची ही बहीण सुप्रिया सुळे जाऊन प्रत्येकाला न्याय मिळवून दे. फक्त सत्ता, सत्ता ही फक्त घर फोडा पक्ष फोडायसाठी नसते. अहो आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं, पक्षही नेला, आणि काय सगळ्यांनी सांगितलं, विकासासाठी गेलो. नाशिकमध्ये ध्यानात आल्यावर कळलं की ते जेलमध्ये जाणार होते त्याला वाचवण्यासाठी गेले, काय तुमच्या आणि माझ्या प्रेमासाठी नाही गेले. मला धक्का बसला जेव्हा मी या बँकेची सगळी कथा ऐकली. हेच का यांचा पारदर्शक कारभार? या राज्यामध्ये आज अदृश्य शक्तीला वाटतंय की ईडी सीबीआय बँकची भीती दाखवली की आपला पक्ष वाढेल. असा पक्ष वाढणार नाही. हा राज्य आणि हा देश हा प्रामाणिक लोकांचा आहे, आणि हे इलेक्शन बगरे सर आणि मी प्रामाणिक आहोत म्हणूनच आम्ही जिंकलोय. प्रामाणिक नसतो तो हरलो, कारण प्रामाणिक 50 खोके एकदम ओके. हे तुमच्यासाठी, आम्हाला 50 नको ना खोके नको काय, आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. कष्ट करू, स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहू, पण दुसऱ्याला मिंदे राहणार नाही. आम्ही आज सन्मान करू तुमचा, तुम्ही आल्यावर तुम्हाला ओवाळणी करू, तुमचा मान करू, सन्मान करू, पण मोडू पण वाकणार नाही कोणाच्या. आणि ही लढाई आता जी आहे ना, ही लढाई फक्त वैचारिक आहे आणि नैतिकतेची लढाई. लोक मला सांगतात, मिळालं ना एवढं चांगलं तुम्हाला, आता कशाला बांधताय जुन्या पक्षासाठी आणि जुन्या चिन्हासाठी. मी स्वतःसाठी बांधतच नाहीये. तो पक्ष स्थापन केला आदरणीय पवार साहेबांनी, तो पवार साहेबांचाच पक्ष आहे. तुम्ही तो दुष्टपणाने चुकीच्या नीतिमत्ता करून अदृश्य शक्तीनी तो पक्ष आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलाय. लढाई संपलेली नाही. मग लोक म्हणतात की बहिणीवर प्रेम वगैरे वगैरे, सगळे आजकाल सगळ्या बहिणींवर प्रेम जोरात चाललंय. बहिणींवर प्रेम जरूर करता, 1500 रुपये आता देतायत, 3000 5000 10000 देतील तुम्हाला इलेक्शनच्या आधी, सगळं घ्यायचं. मला एक गंमत वाटते की हे प्रेमाबद्दल बोलतात पण कोर्टातल्या केसेस परत घेतल्या. आजही मी कोर्टाची पायरी चढतेच आठवड्यात 10 दिवसाला. त्यामुळे ही अदृश्य शक्ती सोयीप्रमाणे प्रेम दाखवते आणि सोयीप्रमाणे अदृश्य शक्ती लढाई करते. अदृश्य शक्तीला वाटलं होतं काय घाबरतील, अदृश्य शक्तीला मला सांगायचंय की आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं, अदृश्य शक्तीला आम्ही घाबरत नाही. आणि ह्यावेळीस महाराष्ट्रांनी 31 खासदार निवडून दिलेले आहेत. 31 आठवतं, 3 दिले होते आपल्याला, 3 खासदार यांचेच येणार होते. अब की बार 400 पार हा त्यांचा आत्मविश्वास होता. सगळी सत्ता त्यांच्याकडे, आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, बँक त्यांची, दूधसंघ त्यांचा,
सगळे कारखाने त्यांच्याकडे, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळ्या सत्ताची स्थानं त्यांच्याकडे. आमची एकच ताकद होती ती म्हणजे ह्या महाराष्ट्रातली मायबाप जनता आमच्या बरोबर उभी राहिली, ती अदृश्य शक्ती घेऊन जाऊ शकली. त्यामुळे ताकद ही सत्तेमध्ये नसते, ती विश्वास आणि प्रेमात असते. आणि या लोकांना विश्वास आणि प्रेम आणि व्यवसाय आणि पैशातलं अंतरच कळलं. हे दुर्दैव आहे. लाडकी बहीण, लाडकी बहीण मिळून 1500 रुपये देता व्यवहार करता बहिणींशी. अहो बहिणीला प्रेमाने मागितलं असतं ना सगळं ओवाळणीत दिलं असतं तुम्हाला. एकदा मागून तरी बघायचं. मला खरं सांगा, तुम्ही महिला सगळ्या उपस्थित आहात, तुमच्या कुठल्याही भावाने तुम्हाला काय मागितलं तरी नाही म्हणाल का? त्यांना बहिणा बहिणीचं नातंच कळलं. त्यांना असं वाटलं की बहीण एकाने तर भाषण केलं की एक गेली हरकत नाही, दुसऱ्याही येतील. ओ या राज्यातले 1500 रुपयाला नातं विकाऊ नाही आहे या राज्यात. आणि आम्ही स्वाभिमानी महिला आहोत. आणि व्यवसाय आणि नातं, नात्यात पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं. व्यवसायात प्रेम करायला गेला की झाला लॉस, आणि नात्यात पैसे आणले तर ते टिकत नाही. त्याच्यामुळे यांनी हा सगळा जो खटाटोप, आणि तुम्हाला माहितीये का महाराष्ट्राचे काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जाहिरात करण्यासाठी किती पैसे आहेत? किती? 200 कोटी. किती? 200 कोटी मध्ये शून्य किती सांगा? 200 कोटी रुपयात शून्य किती? माहिती नाही आपल्याला. 1 कोटीत किती माहिती नाही. कोणी बँकवाला असेल तर सांगा. आहे का कोण बँकेत काम केलेला माणूस? 1 कोटीमध्ये किती शून्य? 7. मग 200 कोटीमध्ये किती? बघा आमच्या महिला किती कच्च गणित त्या 8च म्हणते. म्हणजे 2 लिहायचा आणि त्याच्या शेजारी 9 वेळा 0 लिहायचा. मला खरंच सांगा, जे पैसे दर्या कष्ट करणाऱ्या नाशिकच्या कांद्या पिकवणाऱ्या शेतकऱ्याला दिले असते तर त्याचे अश्रू थांबले नसते. आमची आशा आणि अंगणवाडी भगिनीला जर दिले असते, इथे कोण आशा भगिनी आहे का? तिथल्या सुपरवायझरला 5000 रुपयाचा शब्द दिला होता का नाही सरकारने? आले का 5000 रुपये? मी कालच शब्द दिला. मी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की आमच्या आशा भगिनींचे 5000 रुपये द्या. जर आम्हाला 5000 आमच्या आशा भगिनीला मिळाले नाही तर आंदोलन आणि उपोषणाला तुमची बहीण सुप्रिया सुळे बसेल. हा शब्द मी काल दिला. त्याच्याशिवाय काय घेत नाही. ते कुणाच्या प्रेमाचे नाही, त्यांना फक्त खुर्चीवर प्रेम आहे. लाडकी आमचे जयंत पाटील म्हणतात ना, लाडकी खुर्ची योजना आहे. फक्त लाडकी खुर्ची. खुर्चीत कसं बघायचं? आणि देवेंद्रजी, देवेंद्रजी हा असं कसं बोलव? अच्छा तुम्हाला दत्तक घेतलेला म्हणताय तुम्ही. कसं आहे देवेंद्रजी, इनकडून माझ्या फार अपेक्षा होत्या बाबा. तुम्ही आता त्यांचं नाव घेतलं पण माझ्या खरंच त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. जरी विरोधात असले ना तरी मी लोकशाहीवर विश्वास ठेवते. विरोधात असला तरी काय झालं, तो चांगला असू शकतो. आणि माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होती, कारण मला वाटलं एक युवा आहे, नेतृत्व आहे. ठीक आहे, आपली वैचारिक लढाई आहे पण अच्छी को अच्छा बोलण्याचे त्यांच्यात चांगले गुण होते असं मला वाटायचं आधी. 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, आमच्या खूप अपेक्षा होत्या. परवा काय बोलतात, 5 वेळा आता मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलो, यावेळी 2 पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झालो. 2 पक्ष फोडून म्हणजे उद्या माझा मुलगा येऊन म्हणेल, आई मी 2 पेपर कॉपी करून 5 झालो. 2 पेपर कॉपी करून 5 झालेला मुलगा बघा नियतीचा माझ्या पांडुरंगाचं कसं असतं बघा. 2 पक्ष फोडले पण मुख्यमंत्री नाही झाला, उपमुख्यमंत्री झाला. त्याच्यामुळे पोरांनो लक्षात ठेवा, कॉपी करू नका. बघा बगरे सर बघतायत माझ्याकडे, ते कॉपीच्या विरोधात आहेत. कॉपी केलं की ऐसाही होगा. त्याच्यामुळे कॉपी करून 5 झालेल्यांचा परवा तर काय बोलले, राज्याचे गृहमंत्री आहेत म्हणाले रस्त्यावर उतरा मारामाऱ्या करा. राज्याचा गृहमंत्री इकडे बिचारे पोलीस. परवा मी बघितलं, मला फार वेदना झाल्या. जळगाव धुळे नाशिक आठवड्यापूर्वी काय परिस्थिती होती, मी जळगाव धुळे आणि नाशिकच्या पोलिसांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. गावामध्ये गडबड झाली,
या पोलिसांनी आपल्या सगळ्यांची सुरक्षिततासाठी काम केलेलं आहे, डबल टाइम काम केलं. सगळ्यांना भीती वाटत होती होती ना. मी जळगावला गेले, माझी मुलगी मला विचारते तू जळगावला कशाला चालली, म्हणलं का उद्या माझा प्रवास दौरा आहे. म्हणजे कशाने जाणार, म्हणलं मी ट्रेननी नेहमी जाते. म्हणजे कशाला जाते, दौरा कॅन्सल कर. म्हणलं का, म्हणजे ते जळगाव तू सगळ्या पट्ट्यात जळगाव धुळे नाशिक तिन्ही ठिकाणी तुझा दौरा आहे, तिथे तिन्ही ठिकाणी दंगलीसारखं वातावरण आहे, मम्मा तू जाऊ नको. म्हणलं रेवती एक तर तिथे आपले लोक आहेत, जरी दंगल झाली असली तरी मी जाणार, कारण का तिथे माझ्या माय भगिनी अडचणीत आहेत, मी जाणार. आणि माझा या गृहमंत्र्यावर विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे, ते नक्की थांबवतील. आणि तुम्ही बघा थांबलं की नाही. आणि ते भडकवायचं काम कोणी केलं, जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांनीच भडकवायची भाषण केली. मगाशी आपल्या शोभाताई बच्चाव तुमच्या आशीर्वादाने खासदार झाल्या, त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या, पोलीस अधिकाऱ्याला दुपारी भेटून आल्या, प्रचंड अस्वस्थ होत्या. त्या म्हणल्या ताई मला 2 दिवस झोप नाही, आपले प्रेमाचे लोक असं हे कसं झालं, दंगल कशी झाली. मतभेद असू शकतात, आम्ही ऐकून घ्यायला तयार आहे, एकत्र बसू मार्ग काढू, पण एकमेकाची डोकी नको फोडूया, ही आपली संस्कृती नाही. पण हे कोणी केलं याची जात झाली पाहिजे, कारण का भडक भाषण सोलून काढ आम्ही नाही बोलत आहे, सत्तेमध्ये लोक बोलत आहे. भडक भाषण कोण करत आहे, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पदाधिकारी बघताय तू टीव्हीवर बघताय तू. आपण रामकृष्ण हरी वाले, आपण आपलं पांडुरंगाचं नाव घ्यायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, मुखात हरीचं नाव ठेवायचं आणि कामाला लागायचं. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक दिवसात सगळं शांत झालं. पण विसरू नका, आपल्याला अस्वस्थ करणारं कोण होतं तर सत्तेत बसलेले लोक येतात. त्यामुळे त्यांना आता काय करतायत, लाडकी बहीण आठवली, त्याच्यानंतर काही नाही तर भीती दाखवायचा प्रयत्न केला, दंगली करायचं वातावरण केलं, सोलून काढची भाषा केली. ही भाषा आहे सगळ्याची. असं सरकार आपल्याला पाहिजे, आपल्याला एक प्रामाणिक सरकार पाहिजे. आणि ते प्रामाणिक सरकार कोण तुम्हाला देऊ शकतं, तर फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच ते देऊ शकते. जे 2.5 वर्षात उद्धवजींच्या नेतृत्वात आपण पाहिलं, कोविडमध्ये राजेश टोपे आणि उद्धवजींचं काम तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलंय. अहो राजेश टोपेची आई आयसीयू मध्ये होती, राहील का नाही माहिती नव्हतं, पण राजेशनी डॉक्टरांना भेटला, आईकडचे आशीर्वाद घेतले आणि राज्याच्या दौऱ्यावर गेला. राजेश टोपेंची आई आयसीयू मध्ये 15 दिवस होती. हा मुलगा राजेश टोपे राज्याच्या दौऱ्यावर होता, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल म्हणून राजेशनी ते केलेलं था. अहो अभिमान आहे आम्हाला, असे मंत्री पाहिजेत आम्हाला, हे भांडण दंगली करणारे मंत्री नकोयत आम्हाला. आणि तुम्ही दादा म्हणला दत्तक, तुमचं नाशिकच दत्तक घेतलं होतं ना, काय झालं नाशिक दत्तक घ्यायचं, किती वेळा आले. बघा आता तुम्ही म्हणताय की नाही दंगल कोणी केली, मला सांगा. माझ्या मतदारसंघात येतात खूप वेळा, येतात 5 वर्षातून 1 वेळा, आणि ते पण गाडीने नाही हेलिकॉप्टरने, हवेतून येतात, भाषण करतात, या मतदारसंघात एवढा हमीभाव दिन, हेलिकॉप्टर गॉन, 5 वर्ष बाबाचा पत्ता नाही, हमीभाव मिळाला नाही मिळाला काय माहिती नाही. तसंच जसं आमच्या लोकांना फसवलं हमीभावासाठी, तसं तुम्हाला दत्तक घेऊन फसवलं. तुम्हाला वाटलं हे दत्तक घेणार म्हणजे काय, आमचा चेहरा मोहरा बदलला. त्याच्यामुळे खोटं बोल आणि रेटून बोल, इतकं बोलतात खोटं तर मला तर परवा धक्का बसा. मी खरं पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, माझा खरंच विश्वास होता देवेंद्रजींवर, मला खरंच वाटत होतं की बाबा काहीतरी नवीन चांगलं करू पाहतो. परवा तर काय भाषण केलं मला धक्का बसला, म्हणे विरोधी पक्षाचे लोक चुकीचे फॉर्म भरतायत आणि म्हणून आमच्या महिला भगिनींना फॉर्म भरायला अडचण होते. मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते, देवेंद्रजी इन्क्वायरी लावा. तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात हो, आरोप करताना विचार करा. विरोधी पक्षाच्या विरोधात त्यांना बोलायलाच काही राहिलं नाही, आधी भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे. आता भारतीय जनता पक्षानेच आपल्याला भ्रष्टाचार मुक्त केले. आता भ्रष्टाचाराचा एक तरी आरोप करतात का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, कारण का ज्यांच्यावर आरोप केले आज त्यांच्या मांडीला मांडी लावून आज सरकारमध्ये येत. आणि फक्त आपल्याकडे नाही, काश्मीर टू कन्याकुमारी, काश्मीर टू कन्याकुमारी भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे त्यांच्या बरोबर इतर मंत्री तरी आहेत किंवा त्यांच्या मित्रपक्षामध्ये आहेत, आहेत का नाही.
मग आज भ्रष्टाचाराबद्दल का नाही देवेंद्र फडणवीस बोलत? नाशिकला दत्तक घेतलं का नाही त्याच्याबद्दल बोलत? तुम्ही खोटे नाटे आरोप करत राहायचे, त्यांच्याकडे आज आपल्या विरोधात बोलायला काही नाही आणि स्वतःच्या कामाबद्दल पण सांगायला का? अहो भगरे सर, पहिल्यांदा निवडून आले तुमच्या आशीर्वादाने. फकीर आदमी, खिशात काय नाही फक्त हात जोडून प्रामाणिकपणा, हीच भगरे सरांची ताकद आहे. आणि तो प्रामाणिकपणा पार्लमेंटमध्ये आम्ही पाहिला. पहिल्या दिवशी उठले आणि म्हणाले मला भाषण करायचं. म्हणलं हो, हे पार्लमेंट असं नाही भाषण करतायत. म्हणले नाही ना, मला बोलायचं. म्हणलं हो, असं नाही बोलतायत, बसा बसा बसा. मला सांगायला लागलं भगरे सरानं. ते म्हणले मला दिंडोरीच्या लोकांनी निवडून दिलं, मी पहिल्या दिवशी बोल. म्हणलं अहो असं नसतं सर, हे पार्लमेंट आहे. त्यांना बाजूला घेतलं, म्हणलं काय प्रॉब्लेम काय? ते म्हणले माझ्या खांद्याला भाव पाहिजे, मला मला तो प्रश्न मांडायचा आहे. जे पहिल्या दिवशी माझ्याशी भांडायला लागले की मला खांद्याला भाव मिळत नाही तोपर्यंत मी इथे स्वस्त. म्हणलं आहोत भगरे सर, असं करू नका. मग ते हात जोडले, म्हणलं जरा बसा, शांत केलं त्यांना. मग दोन तीन दिवसांनी विनंती केली, मग भगरे सरांनी भाषण केलं. भगरे सरांनी पहिलं भाषण जे केलं ते शेतकऱ्याची दुःख आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी मांडणारा हा सुपुत्र दिंडोरीचा, त्याच्या खरंच आपण कौतुक केलं पाहिजे. आणि कुणाला हरवून आले तर एका मंत्र्यांना. मंत्री पण आधी आपल्याच होत्या, बिचारे स्वभावाने चांगले आहेत. प्रॉब्लेम त्यांचा नाही आहे, प्रॉब्लेम त्यांच्या पक्षाचा आहे. त्या पक्षाला कांदा आणि शेतकऱ्यांनी ऍलर्जी आहे. कांदा म्हणलं की ऍलर्जी आणि शेतकरी म्हणलं की द्वेष. एका शेतकऱ्याला न्याय मिळालाय का 10 वर्षामध्ये? कुणाला नाही. आणि मी एक वर्ष, तुम्ही पियुष गोयलांना नाव घेऊन माझं विचारा, एक वर्ष मी पियुष गोयलांना विनंती करत होते, पियुष भाई आप बाकी सब छोडिये, हमारे प्याज के ये किसान को न्याय दीजिए. ते म्हणजे काय प्याज किसान? नाही नाही, महागाई वाढेल. अरे काय, कांद्यानेच महागाई वाढते? तुझा जीएसटीने महागाई वाढत नाही. फक्त कांदा म्हणला की यांना महागाई दिसते. जीएसटी मोबाईलवर जीएसटी आहे का नाही? तुम्ही औषध घेता ताई त्याच्यावर जीएसटी आहे का नाही? मुलाच्या पेन्सिलवर जीएसटी आहे की नाही? डाळीवर आहे का नाही? औषधावर जीएसटी, डाळीवर जीएसटी. तुम्ही जो आटा विकत घेता ना त्याच्यावर जीएसटी, साडीवर जीएसटी, घड्याळावर जीएसटी, त्या बांगडीवर जीएसटी, मंगळसूत्रावर जीएसटी, प्रत्येक गोष्टीवर जीएसटी की नाही? मग मला परवा एक महिला म्हणाली, हे 1500 रुपये कशाला देता? त्यांना सांग महागाई कमी कर, माझे जास्ती पैसे वाचतील. बरोबर आहे? म्हणजे एका एका हाताने टॅक्स घ्यायचा आपल्याकडून आणि दुसऱ्या हाताने आपल्याला 1500 रुपये द्यायचे, तर ते 1500 रुपये स्वतःकडे ठेवायच्या. तुम्ही मला विचार करून सांगा, हिशोब करा घरी जाऊन. आज जीएसटीचा टॅक्स किती आहे? मी तुम्हाला शब्द देते की महाविकास आघाडीचं सरकार झाल्यावर पहिल्यांदा आपला राज्याचा वृत्तमंत्री आहे तो जेव्हा दिल्लीला जाईल जीएसटी काउन्सिलमध्ये, पहिली मागणी करेल की शेतीला ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा कर शून्यावर आणण्याची मागणी ही आपली आहे. शून्य, जे काही शेतकरी. परवा मी जळगावला गेले होते तेव्हा तिथे एक बोर्ड वाचला की दरवेळी जेव्हा जेवण कराल ना तेव्हा त्या शेतकऱ्याला आभार माना. त्या शेतकऱ्या म्हणे तुमच्या टेबलवर अन्न आहे. खरंच आहे, तो दिवस आणि आता मला नेहमी असं वाटतं. मला अन्नाचं ताट बघितलं की अन्नाला देव मानणारे आपण लोक, आणि देव हा कोण आहे? त्या रूपाने शेतकरी. आणि त्या शेतकऱ्याचा दुःख त्या सरकारला दिसत नाही. नाशिकचा असेल तो बँकेचा असेल, आणि त्या बँकेचा जेव्हा मी उल्लेख केला ती बँक कुणाची होती? शेतकऱ्यांचेच पैसे आहेत ना. तिथे कुठल्या मोठ्या टाटा बिर्ला अंबानीचे पैसे आहेत मला सांगा? जी बँक बुडवली सर त्याच्यात कुणाचे पैसे आहेत? शेतकऱ्यांचेच आहेत ना. मग त्या बँकेची इन्क्वायरी ही लागलीच पाहिजे आणि ती पारदर्शकपणे झाली पाहिजे, ही मागणी मी या व्यासपीठावरना आज करते. आणि या आणि आपलं सरकार येणारच आहे 2-3 महिन्यांनी, पण त्याच्यावर तुमची जबाबदारी आहे. पुढचे 65 दिवस फक्त मी मागते, त्यातले 10 दिवस गणपतीचे मायनस हे मी धरलेत, आणि 10 दिवस तुमचे नवरात्राचे. ते 20 दिवस ऑलरेडी, आधी मी 90 दिवस मागायचे ते आता मायनस केले, आणि 5-25 इकडचे तिकडचे काय असेल ते. फक्त पुढचे 65 दिवस तुमच्या आयुष्यातले मी मागते. कारण का महाराष्ट्रातला आपल्या विचाराचं सरकार आणायचं असेल तर पुढचे 65 दिवस आपल्याला मनापासून काम करावं लागेल. आणि एक गोष्ट, दिंडोरीला चिन्हाची थोडीशी गडबड झाली. आपण तुतारी 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 करत फिरतो, हे रडीचा डाव वाले. त्याच्यामुळे त्या दुसऱ्या चिन्हाला तुतारी नाव दिलं,
आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आपलं चिन्ह हे प्रत्येक गाव वाडी वस्तीवर पोचवा. कन्फ्युजन नको. आता पोचलेलं आहे तरी हरकत नाही. परत परत मुलांकडून पाढे म्हणून घेता की नाही पाढे. परत 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 मुलांकडून म्हणतात तसं चिन्ह परत 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 सगळ्यांना सांग. काय नुकसान होत नाही. त्यामुळे चिन्ह पोचवा, आपण केलेलं काम पोचवा, आणि एक पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार आपल्याला या राज्याचं आणायचं आहे. कारण का आज महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय वाईट आणि गंभीर. तेव्हा या सगळ्या 7 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे मी आता माझं भाषण आवरते. कारण मला माहिती आहे की तुम्हालाही घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. कुकरची शिट्टी वेळेवर नाही वाजली तर आमचे सगळे बंधुराज रक्षाबंधनच्या दिवशी उपाशी राहतात. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांशी बोलायला म्हणजे आज अतिशय चांगला कार्यक्रम झाला. आता ह्याच्यानंतर मी शांतपणे सगळ्या सत्कारांना वेळ देणार आहे. मला जायची कुठलीही गाई नाही, कारण का माझं जेवण आता झालेलं आहे. मला जाऊन आज काय स्वयंपाक करायचा नाही. त्याच्यामुळे ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना सहकाऱ्यांना फोटो काढायचा आहे, काही पत्र द्यायची असतील तर तुम्हाला पाहिजे तितका वेळ मी इथे थांबीन. शेवटच्या व्यक्तीचा फोटो झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. त्यामुळे शांतपणे घ्या, गडबड करू नका. आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण माझं स्वागत केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक रामकृष्ण हरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.